नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव रामेश्वर मारुती गव्हाणे, तालुका मानव जिल्हा परभणी येथील मी रहिवासी आहे। मी माझे भारत ॲग्रीसोबतचे काही अनुभव तुम्हाला शेअर करू इच्छितो आहे। सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये मी शेती करण्याकडे वळलो, त्यावेळेस मला शेतीबद्दल खूप जास्तीची माहिती नव्हती, परंतु सुरुवातीला आम्ही एक एकर बटाटे लावण्याचं नियोजन केलं। तर त्यावेळेस आम्हाला बटाटे पिकाबद्दल कुठलंही काही नियोजन माहिती नव्हतं, त्यावेळेस आपल्याला कोणीतरी परफेक्ट गायडन्स उपलब्ध करून देईल का यासाठी मी ऑनलाईनद्वारे सर्च करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मला भारत ॲग्रीबद्दल माहिती झाली आणि सर्वप्रथम मी माझ्या बटाटा या पिकासाठी सेवा घेतली होती भारत ॲग्रीची। तर त्यामध्ये मला बराचसा फायदा झाला उत्पन्न वाढण्यासाठी। तर त्याच्यामध्ये मला कृषी दर्शनच्या माध्यमातून माझ्या बटाटे पिकाला कोणतं खत द्यायचं, कोणती फवारणी करायची, तर 2 दिवस किंवा 1 दिवस अगोदर आपल्याला माहिती भेटत होती। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एकतर योग्य वेळेवर मला खत फवारणी ही गोष्टी करता आल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जे काही औषधं देणं असेल त्याला किंवा खत देणं असेल तर ते कोणते द्यायचे त्याबद्दल मला कोणालाही विचारण्याची गरज नाही राहिली। तसं त्याच्यामध्ये मला बराचसा फायदा झाला। त्याच्यानंतर मी दुसऱ्या वेळेस पपई या पिकासाठी सेवा घेतलेली होती, तर पपईच्या पण उत्पादनामध्ये मला बराचसा फायदा झाला भारत ॲग्रीच्या सेवेचा। त्याच्यामध्ये मला खत टाकणं असेल पपईला, कोणता स्प्रे घ्यायचा असेल, त्याच्यामध्ये नवीन नवीन त्याचे काही आजार असतील, व्हायरसचे प्रकार असेल, हे जर येत गेले तर मी भारत ॲग्रीच्या तज्ज्ञ डॉक्टरशी सल्लामसलत करून पण माझ्या पिकासाठी बराचसा फायदा करून घेतला। त्याच्यामुळं मला भारत ॲग्रीशी जोडल्यामुळं माझ्या उत्पन्नामध्ये बरीचशी वाढ झालेली आहे, आणि मी बऱ्याच माझ्या जवळच्या शेतकऱ्याला याच्यामध्ये ह्या गोष्टीची माहिती दिल्यामुळं आता बरेचसे शेतकरी माझ्यासोबत भारत ॲग्रीशी जोडलेले आहेत। जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांना याच्यामध्ये मी आतापर्यंत जोडलेला आहे, आणि त्यांना पण यांचा बराचसा फायदा होतोय। त्याच्यामुळं जेवढ्या जास्त याच्यात शेतकरी जोडल्या जातील त्याच्यामुळे त्यांना बराचसा फायदा होईल। जे काही पारंपरिक पिकाचं नियोजन आपण याच्या अगोदर करायचो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही खत घालायचं आहे पिकाला, कोणते किंवा फवारणी करायची, तर हे आपल्याला कोणाला विचारावं याची माहिती भेटत नव्हती, किंवा आपण कोणातरी योग्य व्यक्तीचा सल्ला घेत नव्हतो। तर या माध्यमातून आपल्याला एकदम अचूक व्यक्तीशी सल्ला घेता येतोय, त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये बरीचशी वाढ होत आहे।